पूर्व महापौर संदीप जोशी ने कहा कि हमें उम्मीद थी कि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होंगे, लेकिन देवेंद्र फडणवीस ने खुद मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे को सौंप दिया। देवेंद्र फडणवीस के होर्डिंग्स में अमित शाह की तस्वीर नहीं है, जिसकी ज़्यादा चर्चा हो रही है। नागपुर के पूर्व महापौर संदीप जोशी ने कहा कि होर्डिंग्स को भारतीय जनता पार्टी के प्रोटोकॉल के अनुसार लगाया गया है। हो, नागपुरकरांची विदर्भवासियांची ही इच्छा होती कि त्यांचा आपला देवेंद्र, लाडका देवेंद्र हा पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे। खरं म्हणजे 5 वर्षात प्रचंड काम देवेंद्रजींनी केलं। 5 वर्षानंतर 106 आमदार देखील निवडून आलेत, पण दुर्दैवाने घात झाला आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ शकले नाही। परंतु आता 2.5 वर्षानंतर अशी परिस्थिती आली होती की देवेंद्रजी आता मुख्यमंत्री होतील अशी या शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांची, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांची इच्छा होती, अपेक्षा होती। परंतु दुर्दैवाने ते झालं नाही आणि त्यातही त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःहून एवढी मेजॉरिटी असताना 50 जणांच्या गटाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून स्वतःहून हसत खेळत स्वतःच्या गळ्यातली माळ ही त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या गळ्यात घातली, हे फार मोठं काम त्यांनी या ठिकाणी केलं। हिमालयासारखी उंची असलेला हा नेता आहे हे लक्षात आलं आणि त्यामुळे आम्हा सर्वांना निश्चित वाईट वाटलं आणि त्या वाईट वाटल्याच्या ह्याच्यातून भावना उचंबळून आल्या आणि त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या पद्धतीचे होर्डिंग्स नागपूर शहरामध्ये लावलेले आहेत। खरं म्हणजे अमित शहा यांचा फोटो आमच्या प्रोटोकॉलनुसार भारतीय जनता पक्षाचा हा कधीच नसतो। आपण जर बघितलं तर माननीय पंतप्रधानांचा फोटो, मग राष्ट्रीय अध्यक्षांचा फोटो, मग नागपूरच्या खासदारांचा फोटो, मग प्रदेशाच्या अध्यक्षांचा फोटो, प्रदेशाच्या सरचिटणीसांचा फोटो आणि त्यानंतर शहराच्या अध्यक्षांचा फोटो। यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण नव्हे। आम्हाला देवेंद्र फडणवीसांनी कधीही या पद्धतीचं राजकारण करणं हे शिकवलेलंच नाही आहे। या ठिकाणी कुठेही महाराष्ट्रातले पीयूष गोयल मंत्री आहे त्यांचा फोटो नाही आहे आणि त्यामुळे अमितजींचा फोटो नाही आहे। अमितजी आमचे राष्ट्रीय नेते आहे, त्यांच्याबद्दल निश्चितच आम्हाला आदर आहेच।